राष्ट्रभक्ति निस्वार्थ करारे नवनिर्माण करण्यासाठी आपल्याला एक संधी भेटली आहे. जर संधीचं सोनं करायचं असेल तर आपल्याला प्रत्येकाला हातादार करावा लागणार आहे. यापुढे जर सगळ्यांनी हातादार घालून केलं तर आपल्याला नक्कीच आपल्याला नगरसेवक दिसेल, जिल्हा परिषद मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे फेडूया ऋण आम्हा हा जन्मला भला त्याचे घेऊ हे बृदहाती असे तू सिंधू नव हिंदू येत्या 2 एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्राचं या ठिकाणी लक्ष लागले. मनसेची आपली जी गुढीपाडवा सभा असती या निमित्ताने आपल्याला खऱ्या अर्थाने नियोजन बाकीची काय व्यवस्था असणार यासाठी आजची ही बैठक बोलवण्यात आली होती. दुर्दम्य आमची इच्छा शक्ती हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती माझेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे की आपल्याला येत्या काळामध्ये सर्वांना बरोबर घेऊन या मावळ तालुक्याचं एक नवनिर्माणाचं स्वप्न आपल्याला या ठिकाणी घडवायचं. खरंच सांगतो मित्रांनो, मलाही आश्चर्य वाटलं जेव्हा मी साहेबांना भेटलो. साहेबांनी इतक्या चांगल्या पद्धतीने या मावळ तालुक्याचा व्यवस्थित अभ्यासपूर्वक मला एक नियोजन सांगितलं की हा मावळ तालुका आपल्याला कशा पद्धतीचा मावळ तालुका हवाय आणि या मावळ तालुक्याचं महत्व काय हे साहेबांनी एकदम छान प्रकारे मला त्या दिवशी एकदम पटवून मुद्देसूद सांगितलं. त्याच दिवशी मी पण मनात एक पक्का निश्चय केला की साहेबांना मी शब्द दिला, साहेब ज्या प्रकारे तुम्ही हा मावळ तालुका बघताय त्या प्रकारचा मावळ तालुका मी तुम्हाला बांधून दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. हे आपलं प्रेम आणि आपली ही आपुलकी नक्कीच आपण या मावळ तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं काम करून साहेबांना दाखवलं पाहिजे. बरेच जण विचारायचे की साहेबांना या मावळ तालुक्याबद्दल काय एवढं पडलंय, काय एवढं मावळ तालुक्यावर साहेब लक्ष देतात, असे बरेच प्रश्न मनामध्ये होते. पण साहेबांनी त्या दिवशी जे मार्गदर्शन केलं, मार्गदर्शन म्हणणार नाही, जी सूचना केली ती खरंच सूचना आपल्या सर्वांना एक प्रेरणा देणारी. कारण की हा मावळ तालुका पुणे मुंबईचा मध्ये असलेला तालुका आहे, समृद्ध तालुका आहे. आणि ह्या तालुक्यामध्ये जर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद दिसणार नसेल तर येत्या काळामध्ये जे काही आपल्याला या तालुक्यामध्ये निर्माण करायचे ते आपल्याला निर्माण करता येणार नाही. जर आपण सगळ्यांनी एकजुटपणा दाखवला तर सचिन भाऊ म्हणल्याप्रमाणे आमदारकी, विधानसभा, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे आपल्यासाठी अवघड नाहीये. लक्षात घ्या, आपल्याकडे जी तरुणांची ताकद ही ती कुठल्याच पक्षाच्या नेत्यांकडे किंवा कुठल्याच पक्षाकडे एवढी मोठी ताकद नाही, तितकाच आज आपल्याकडे. आणि या ताकदीच्या जोरावरती आपण नक्कीच आपल्या येत्या काळामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा या मावळ तालुक्यामध्ये फडकू शकतो.
शोत ज्ञानाची स्फुल्लिंग मनांचे पेटून उठले स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धग धगले श्रृंखला तोडी हे दास्य अताना साही कोणा देश आमचा स्वातंत्र्याचा आमचा बाडा मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणांचे खेळूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे घेऊ हे मृदहाती हा सेतू सिंधू नव हिंदुस्थानाचे वज्रमुखींनी कातळ भेदू सीमा न कुठली हुंकार असा गगनाला छेदू ठाम निश्चय हा दुर्दम्य आमची इच्छा शक्ती हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती माझेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे खेळूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे घेऊ हे ब्रिदहाती असे तू सिंधू नव हिंदू ज्ञानाची स्फुल्लिंग मनांचे पेटून उठले स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धग धगले श्रृंखला तोडी हे दास्य अताना साही कोणा देश आमचा स्वातंत्र्याचा आमचा बाडा